कराड शहरातील किरण लादे याच्या खून प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा सातारा पथकाने पुणे येथून दोन संशयित मारेकऱ्यांना घेतले ताब्यात. कराड शहरातील बुधवार पेठेतील किरण लादे या युवकाच्या खून प्रकरणी सातारा गुन्हे शाखेच्या पथकाने पुणे येथून सध्या दोघांना ताब्यात घेतले. अक्षय अनिल गवळी, आकाश अनिल गवळी अशी ताब्यात घेतलेल्या दोन संशयित आरोपींची नावे आहेत. सध्या या दोघांना कराड शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. एकूणच किरण लादे याच्या खुनानंतर कराड परिसरात मोठी खळबळ उडाली होती. अवघ्या 5 तासातच सातारा गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई करून या दोघांना पुणे येथून सध्या ताब्यात घेतले. खास खबऱ्याकडून हे दोघे संशयित मारेकरी पुणे येथे असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पुणे येथे सापळा लावून या दोघांना सध्या ताब्यात घेण्यात आलं आहे. पुढील तपासासाठी सध्या त्यांना कराड शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. किरण लादे याचा खून कोणत्या कारणासाठी केला जातोय याची सध्या पोलिसांच्याकडून कसून माहिती घेण्याचं काम सुरू आहे. सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे शरद बेंबले, साबिर मुल्ला, मंगेश महाडिक, प्रवीण फडतरे, नितीन गोंगावले, मयूर देशमुख, मोहसिन मोमीन यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.